नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाटण करणार आहोत. तर वाटणासाठी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी, लसूण घेतलेला आहे आपण अर्धी वाटी, आणि हे घेतलेलं आहे कोथमीर घेतलेली. तर कोथमीर आपण चांगली स्वच्छ धुतली, ती ओली असल्यामुळं आपण या खोबऱ्यामध्येच परतून घेतलेली, कारण की आपलं 5-6 दिवसाचं वाटण आहे, ते खराब नको व्हायला म्हणून आपण कोथमीर त्याच्यामध्येच पूर्ण कोरडी होतोपर्यंत परतून घेतली. आणि 5 ते 6 कांदे घेतलेले. आता आपण कांदे परतून घेऊन वाटण करून घेऊ. आता आपलं वाटण करून घेऊ. पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं, नंतर कांदा टाकायचा. आता आपलं वाटण वाटून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपलं कांदा लसूण खोबरं कोथमीरचं वाटण.